नमस्कार, विकीबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भारत सरकारच्या कामगाराविरोधी धोरणाच्या विरोधात अकोला बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलाय 2 दिवसीय संप. अमरावती ट्रक आणि टवेराच्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू तर अन्य 5 गंभीर जखमी. आणि यवतमाळ लाडखेड ग्रामपंचायत मध्ये राडा, पाणी टंचाई मुळे पंचायत सदस्यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. 28 व 29 मार्च 2022 रोजी देशभरातील सर्व कामगार संघटनांसोबत बँक कर्मचाऱ्यांचा 2 दिवसीय संप करण्यात आला आहे. संप भारत सरकारच्या कामगाराविरोधी धोरणांच्या विरोधात. बँक खासगीकरण, मोठ्या थकित कर्जदारांकडून कर्ज वसुली, जुनी पेन्शन योजना लागू करणे या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या सर्व मागण्यांसाठी अकोल्यातील AIBEA व AIBOA या कर्मचारी अधिकारी संघटनांनी अकोल्यातील गांधी रोडवरील स्थानिक बँक ऑफ महाराष्ट्र समोर सकाळी 10:30 जोरदार घोषणाबाजीसोबत निदर्शने केले. त्या ठिकाणी 60 ते 70 कर्मचारी उपस्थित होते. खाजगीकरण हे कर्मचारीच नव्हे तर आम जनतेसाठी सुद्धा हिताचे नसून धोक्याचे आहे, अकोला कोऑर्डिनेशन कमिटी अकोलाचे प्रेसिडेंट कॉम्रेड शाई माइनकर यांनी सांगितले. यावेळी प्रवीण महाजन, उमेश शेळके, आशिष मावंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यक्रमात अनिल मावळे, अतुल वर्मा, सचिन पाटील, दीपक लबडे, सुजाता शेळके, भाग्यश्री अभ्यंकर, शिल्पा साबळे इत्यादी कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. स्ट्राईक जो पुकारलेला आहे 28-29 जेणेकरून बँकेचं प्रायव्हेटायझेशन करण्याचं जे ठरवलेलं आहे सरकारने, त्याच्या विरोधात हा स्ट्राईक आहे. प्लस आमची जी NPS पेन्शन स्कीममध्ये आम्ही येतो आहे त्याच्यातून काढून आम्हाला ओल्ड पेन्शन स्कीममध्ये घेण्यात यावं यासाठीसुद्धा हा संप पुकारण्यात आलेला आहे. सोबतच लेबर लॉमध्ये अमेंडमेंट करते आहे गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या विरोधात सुद्धा हा स्ट्राईक आम्ही पुकारलेला आहे. त्याच्यासोबत बॅड लोन्स जे होतात आहे बँकमध्ये ते कमी करण्यात यावे, त्याच्यासोबत आउटसोर्सिंग होत आहे, सोबतच आणखी. VKB न्यूजसाठी वर्षा मोरे, अकोला. अमरावती शहरातील रहाटगाव रिंग रोडवर ट्रक व टवेराच्या ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 5 जण यात गंभीर जखमी झाले आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ट्रक हा अमरावतीवरून नागपूरकडे जात होता तर टवेरा अमरावतीवरून वलगावकडे जात होती. टवेरा वाहनातील मृतक व जखमी हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील रहिवासी आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाऊन नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली. ट्रक आणि तवेरा गाडी वाहनांमध्ये मिळालेल्या माहितीवरून हा अपघात झालेला आहे. या तवेरा गाडी वाहनामध्ये 10 प्रवासी होते, त्याच्यापैकी आतापर्यंत 4 लोकांची डेथ झालेली आहे आणि बाकींना आम्ही काढून हॉस्पिटलाइज केलेलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे माहिती मिळाल्यानंतर आपल्याला. दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे आज ग्रामपंचायतच्या मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्य सलीम अहमद या सदस्याने आपले वॉर्ड नंबर 1 मधील पाणी टंचाईची समस्या गेली वर्षभरापासून दूर केली नाही आणि आपल्या वॉर्डामध्ये पाणी टंचाईची समस्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक अधिकारी विलास हेडाऊ यांना वारंवार सांगूनही वॉर्डातील पाणी टंचाईची समस्या दूर केली नाही, त्यामुळे सदस्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही वेळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. सध्या उन्हाळा सुरू आहे, अशात पाणी टंचाई पडत असताना ग्रामपंचायतचे सरपंच पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामपंचायत सदस्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच गदारोळ उडाला. अरे घर को आगे बढ़ रहा है, तुम्हें उसके यहाँ
लेकिन मेरे को सुबह के नींद में से मेरा वार्ड कर लो मेरे वार्ड कर लो कारण क्या होगी आज तक ऐसा हुआ नहीं आज क्यों अकोला महापालिकेचा हद्दवाढ होऊन विस्तार वाढला पण विकास खुंटलाय. हद्दवाढ झालेल्या भागात कुठलीच सुविधा नसल्यामुळे आणि महापालिकेचे दुर्लक्ष आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच आता नगरमध्ये शेतातील कुटारमधील अळ्यांमुळे नागरिक वैतागले आहेत. अकोला महापालिका हद्दीतील मोठी उमरी भागातील अयोध्यानगरमध्ये शेतातील कुटारमधील अळ्यांमुळे नागरिक वैतागले आहेत. या अळ्या संपूर्ण घरासह जेवणातही जात असल्याने नागरिकांना आरोग्याची गंभीर समस्या सुरू झाल्या आहेत. कुटार रस्त्यावर ठेवणाऱ्याला नागरिकांनी कुटार हटविण्यास सांगितल्यावरही त्याने न हटवल्याने यासंदर्भात नागरिकांनी महापालिकेला तक्रारीचे निवेदनही सादर केले होते. मात्र कुंभकर्णी झोप घेणाऱ्या अकोला महापालिकेला जाग आली नसल्याने अखेर महिला पुरुष यांनी मोर्चा काढून महापालिकेत धडक दिली. यावरही महापालिकेने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय. आम्ही अयोध्यावासी आहोत. आम्हाला ते जे आसोलकर आहेत ना ते खूप त्रास देऊन राहिले आणि त्यांचा रस्ता नसल्यावरही रस्ता कारण आमचा फक्त गल्लीपूरचाच रस्ता आहे. आम्ही मतेपाटलाचे प्लॅट घेतलेला आहे तर आमचा फक्त जेवढे मतेपाटलाचे प्लॅट आहेत तेवढ्या पुरताच रस्ता आहे. त्यांचा काही रस्ता नाही पण ते जबरदस्तीनं फक्त पायवाट मागितली होती. आता ते बैलगाडीचा रस्ता मोठी जळवाहनं आणून राहिले आणि आम्हाला सर्व अयोध्यावासियांना त्रास देऊन राहिले. तर त्रास एवढा देऊन राहिले की काही बैलगाड्या दारात उभ्या करतात आणि तसंही कसं सर्वजण घरून येतात आणि रोगरचे 5-5 लिटरचे कॅन आणतात आणि तुम्ही जाऊ नाही दिलं तर मग आम्ही रोगर घेऊ सगळे घरं म्हणजे असं आम्हाला त्रास देतात आणि सगळ्या लेडीज घरी असतात तर त्याला विनाकारण त्रास येतात. ट्रॅक्टर आणतात जोरात नेतात आणि बोराईलाही त्रास होऊन राहिला आणि सर्व आमचा 10 फुटाचा रोड आहे फक्त आमच्या गल्लीपुरता तर त्याचा त्याला पर्यायी रस्ता असल्यावरही आमच्या इकडून ते जर तर त्याची भाषा तर खूपच आहे त्याची पण ते लेडीजलाही अरेरे करून राहिले. तर अळ्याचा तर एवढा त्रास झाला की 8 दिवस बैलगाडी उभी केली शेवटी पोराला ऍडमिट दवाखान्यात करायला लागलं अळ्या पोटात गेल्यामुळे आणि पोटुकीचा एवढा त्रास आहे. आमच्याजवळ रिपोर्ट पण आहे. निवेदन एवढंच आहे की त्यांना पर्यायी रस्ते असल्यावर ते जबरदस्तीने आमच्या इकडून जो रस्ता घेऊन राहिले तर एक तर खुल्ला करून द्यावा रस्ता किंवा त्यांनी रस्ता बंद करा. आम्ही अयोध्यानगरवासी हे आम्ही महानगरपालिकेमध्ये आलेलो आहे कंप्लेंट देण्यासाठी कारण की आमच्या बाजूला जे आहे संतोष शेवगार हे नेहमी आम्हाला धमक्या देतात गाडी काढायसाठी आणि हे त्यांचा पर्यायी रस्ता नसून त्यांना पर्यायी रस्ता असूनही जबरदस्ती आमच्या इकडनं देतात. त्यात ते सरकारी नाली बाजूला असूनही ते आम्हाला पाणी देऊ देत नाही पाणी टाकू देत नाही सांडपाणीचा आम्हाला वापर करू देत नाही आमची तिकडून पाईपलाईन आम्हाला साफ करू देत नाही. तर मग ह्याच्यात तर आम्ही प्रशासनाच्या कोणाकडे जावं. आम्ही प्रशासनाला आम्ही महानगरपालिकेला आम्ही जानेवारी महिन्यात डिसेंबरमध्ये आम्ही कंप्लेंट केल्यानंतरही अजूनही त्याची काही छानिशा झालेली नाही आहे. वरून तेच आम्हाला दमडाटी करतात आणि राजकीय सहकाऱ्यांना आम्हाला ते राजकीय दबदबा आणून आमच्यावर प्रेशर आणून आले की बा तुम्ही काही करू नका आणि हे करू नका ते नका करू काही कंप्लेंट करू नका तर याला आम्ही पर्याय काय करणार आहे. आणि तिथं बाजूला ते शेती पीक पाणी काढतात आणि त्याच्यामुळे रोगराई खूप भर झाला. घरामध्ये सगळे लहान लहान मुलं असतात कीटकनाशकं वगैरे याची तर याच्यानंतर काही आयुक्त साहेबांनी किंवा महानगरपालिकेनं काही ॲक्शन घ्यायला पाहिजे. कंप्लेंट करून काही महानगरपालिका ॲक्शन घ्यायला तयार नाही. VKB न्यूजसाठी अकोलामधून वर्षा मोरेची रिपोर्ट. रामटेक तालुक्याच्या दिव्यांग क्षेत्रातील सर्व दिव्यांग लोकांना UDID कार्ड देण्यासाठी व त्यांच्या भविष्यात त्यांचे दिव्यांग कमी करण्यासाठी चांगले जीवन जगण्यासाठी ज्या साहित्याची मदत मिळावी त्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे विवेक तुरक कमलेश शरणागत विकेंद्र महाजन विलास तांदूळकर सह आदींची उपस्थिती होती. रामटेक तालुक्यातील लोकांकरिता दिनांक 28 मार्च 2022 ला शिबिर घेण्यात आले होते. आज रामटेक तालुक्यातील जवळपास 610 दिव्यांग ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आली. अतिशय चांगल्या व शिस्त पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती. गावागावातील दिव्यांग व्यक्तीकरिता येण्याजाण्याची व्यवस्था व अल्पोपहाराची व्यवस्था आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्याकडून करण्यात आली. रामटेक तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींनी शिबिराचे समन्वयक अभिजित राऊत पांडे जिल्हा समन्वयक विवेक झाडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत वरके सहकुटीर रुग्णालय रामटेक डॉक्टर चमू मेयो हॉस्पिटल चमू विशेष तज्ज्ञ कनोजे शाळा प्रमुख पंकज पांडे
तुलसीराम जुनघरे, विलास फटिंग, श्रीनगरकर व सर्व विशेष शिक्षक कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले. शिबिरस्थळावरील दिव्यांगांना आमदार आशिष जयस्वाल महोदयाच्या कार्यालयामार्फत विशेष सहकार्य लाभले. VKB न्यूजसाठी सुषमा मर्जीवेसह आशिका चव्हाण, रामटेक. मूर्तिजापूर सामाजिक कार्यात अग्रेसर ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विष्णू लोडम यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक पुरस्कार सत्कार सोहळा भक्तिधाम मंदिर सभागृह समतानगर मूर्तिजापूर येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार भैय्यासाहेब तिडके तर प्रमुख अतिथी म्हणून अशोकराव लोडम, नर्मदा लोडम, सुरेशजी राठी, श्रीकृष्ण बोळे, महादेवराव पवार, देविदासजी बांगड, बाबाराव जळमकर, रामकृष्ण गावंडे, ज्येष्ठ नागरिक संघाध्यक्ष महाजन पटवारी, राम कोरडे, राजेश भुगुल, ज्ञानेश टाले, सागर कोरडे, प्रकाश मुळे, संदीप जळमकर, निखिल ठाकरे, सुनील पवार, अतुल गावंडे आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांचा सत्कार घेण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार स्वीकारण्यास उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कॅमेरामन संदर्भ डोंगरेसह प्रतिनिधी प्रतीक कुरेकर, VKB न्यूज. राज्य शासनाच्या महसूल विभागातर्फे रामटेक तालुक्यातील देवलापार विभागाच्या बेलदा या गावात महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात बेलदा, नवेगाव, टुयापार, जुनेवाणी या गावातील गरजू नागरिकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा 100% लाभ घेतला. अप्पर तहसीलदार प्रेमकुमार आडे यांच्याद्वारे या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रेमकुमार आडे हे जातीने उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे यांनी केले तर अध्यक्षपद स्थानिक सरपंच उमेश भंडारकर यांनी भूषविले. शिबिरात नायब तहसीलदार SD पाटील, संजय गांधी निराधार योजना, शासकीय आश्रमशाळा बेलदा येथील मुख्याध्यापक तभाने, ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यगण, तलाठी नरेश उईके, तलाठी निखिलेश ठावकर, तलाठी विनोद मोंडे, पुरवठा अधिकारी आतिश जाधव, विद्युत विभागाचे भीमचंद कोकोडे, शैलेश खंडाते, प्रेम भलावी, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रीती शिरसाट व अन्य कर्मचारी उपस्थित होते. रिपोर्ट सुषमा मर्जीवे यांच्यासह आशिका चव्हाण, VKB न्यूज साठी. आज काँग्रेसने वाढलेली महागाई विरोधात अमरावतीत थाली बजाव आंदोलन केलं. 2020 जसं मोदींनी थाली बजाव सांगितलं, जनतेने मोठ्या प्रमाणात थाली बजावली आणि 2022 कोरोना गेला, तसंच 2022 आम्ही थाली बजाव केलं, आता 2024 महागाई जाईल आणि मोदीही हद्दपार होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली. केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. प्रत्येक घरामध्ये भाजपच्या महागाई डायांनी असंतोष निर्माण केलाय. महागाईने सर्वांचे बजेट बिघडवल्याने केंद्रातील भाजप सरकार विरोधात अमरावती येथील राजकमल चौकात थाली बजाव आंदोलन केले. यावेळी महिलांनी रस्त्यावर बसून स्वयंपाक करून निषेध व्यक्त केलाय. पॅरासिटामॉल सारखी औषधं झाली, तेल झालं, खाद्यान्न झालं किंवा अँटीबायोटिक्स झाले, जे आपल्याला ते आजार पडले की ते औषधं घ्यावे लागतात आणि अशा सर्व गोष्टीची महागाई वाढून गरीब लोकांना भरडण्याचा प्रयत्न आणि भांडवलदाराचे खिसे भरण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. म्हणून आम्ही सर्वसाधारण लोकांना जी झळ पोचली आहे गॅस सिलेंडरची, आणि गॅस सिलेंडरमुळे आता काय होणार आहे हे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे. तर वृक्षतोड होईल, चुली पेटतील, बाया सफर होतील, प्रत्येकाची परिस्थिती बेकार होईल. आणि लक्षात घेतलं पाहिजे की पर्यावरणाचा सुद्धा समतोल हा बिघडून जाईल. म्हणून गॅस सिलेंडर स्वस्त करावं, सर्व महागाई कमी करावी अशी आमची यांना विनंती आहे. धन्यवाद. आपलं जे वचन आहे ते मोडलेलं आहे. उज्ज्वला गॅसचं काय झालेलं आहे? उज्ज्वला गॅसची तुम्ही सबसिडी सर्वांना दिली आहे, पण आज कसं काय, आज त्या पद्धतीने सर्व होत आहे. महिलांना आज आपलं जे रसोई आहे सर्व ते रस्त्यावर येऊन आज त्यांना चूल मांडण्याची परिस्थिती येत आहे. म्हणून या महागाईच्या विरोधात आम्ही अमरावती शहर काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे. थाळी बजाव अनेक आश्वासन कोरोना काळामध्ये दिलं आहे, पण ते काही पूर्ण केले नाही आहे. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। पुन्हा स्वागत। मूर्तिजापूरमध्ये महिला व बाल विकास आयुक्त आणि एकात्मिक बाल प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेखीखाली सर्व 190 अंगणवाड्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाते। यामध्ये असे दिसून आले की वसंतनगर मूर्तिजापूर येथील अंगणवाडी क्रमांक 6 मध्ये तेथील आवक जावक रजिस्टर पाहिले असता सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात जो शालेय पोषण आहार आला होता तो जास्त प्रमाणात आला होता। या अंगणवाडीला 17 ते 18 लाभार्थी आहेत, मात्र 58 जणांचा शालेय पोषण तिथे आला होता। त्यावेळेस तिथे कार्यरत सेवकांनी पर्यवेक्षकांना आयात कल्पना दिली आणि विचारले एवढा आहार काय करायचा। पर्यवेक्षकांनी सांगितले की जास्तीचा आलेला पोषण आहार अंगणवाडीमध्येच राहू द्या, येणाऱ्या पुढील महिन्यांमध्ये तो वाटप केला जाईल। त्यानंतर जानेवारी आणि मार्च महिन्यात शालेय पोषण आहार आलाच नाही। आला नसल्यामुळं ते सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात आलेल्या शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला। पोषण आहाराच्या पॅकेटवर पाहिले असता त्याची मुदत संपल्याचे लक्षात आल्याने सविश रवींद्र गवई यांनी चौकशी करून कारवाई करण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्त आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। या अंगणवाडीतील 2 सेविकांशी संपर्क साधला असता पर्यवेक्षकांनीच आम्हाला हा पोषण आहार द्यायला लावला होता असे त्यांनी सांगितले। तसेच अंगणवाडीत शासनांकडून देण्यात आलेले वॉटर फिल्टर देखील बंद पडलेल्या अवस्थेत आहेत। शासनाने या सर्व प्रकाराचा गांभीर्याने विचार करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होती। आम्हाला ते माल नाही तर नोव्हेंबर महिन्यात मिळाला, पण 17 या किंवा 18 होऊ शकते, पण त्याच्या जागी शिल्लकचा माल भेटला 58 पॅकेट, आणि ते माल जसाच भेटला तसेच आम्ही मॅडमला कॉल केले, मॅडम हे आम्हाला पॅकेट शिल्लकचे जास्ती भेटले। मॅडमला फोन करून वारंवार सांगितले, तरी पण मॅडम काय म्हणे ते आर राहू द्या बा तुमच्या अंगणवाडी, आणि तेच आर आपण पुढच्या महिन्यात वाटप करू असं सांगितले। मग आम्ही पर्यवेक्षकाला वारंवार फोन केले की मॅडम हे माल शिल्लकचा आमच्या अंगणवाडी पडून आहे तुम्ही घ्या, तर मग मॅडम काय म्हणे ते शिल्लकचा आर राहू द्या पुढच्या महिन्यात तुम्ही वाटप करा। मग आम्ही मॅडमच्या सांगण्यावरूनच ते माल वाटप केले, आणि आम्हाला काही हे मालच्या बद्दल माहीत नाही की आम्हाला जे सांगितले आम्ही ते केले। हे पर्यवेक्षकाचं काम आहे की हे माल जसाच आला बा जास्त लाभार्थीचा आहार पडला तसेच बा तुम्ही वापस घेऊन जा, पण मॅडमना काही ते आहार वापस घेऊन नाही गेले, मग याच्यात आमची चूक आहे का? नाही, जसे मॅडमना सांगितले की आहार वाटप कर आम्ही तसेच करणार, मॅडमच्या सांगण्यावरूनच आमची जे मॅडम सांगणार तेच आम्ही काम करणार, आमची जबाबदारी जे आहे ते आम्ही केले। आता याच्यात काही आमची चूक नाही आहे, ते पर्यवेक्षकाची चूक आहे की बा हे आज त्यांना शिल्लकचा वाटप घेऊन जायचा होता। VKB न्यूज साठी मूर्तिजापूर मधून सुमित सोनोनेची रिपोर्ट। पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर तसेच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास समिती कोलितमारा व आनंदीबाई स्वयंसहिता महिला बचत गट कोलितमारा अंतर्गत कोलितमारा कृषी वन पर्यटन केंद्र उद्घाटन समारंभ आमदार ऍडव्होकेट आशिषजी जयस्वाल यांच्या शुभ हस्ते झाले। या प्रसंगी ए लक्ष्मी भारतीय वनसंरक्षक सेना तथा क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला, भारतीय वनसंरक्षक सेना उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर प्रमुख अतिथी म्हणून
उपस्थित होते, तसेच समस्त गावकरी उपस्थित होते. रिपोर्टर सुषमा मर्जीवेसह आचल लबडे, रामटेकहून वीकेबी न्यूज साठी. लोहारा पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळगाव येथील मयुरेश्वर अपार्टमेंट येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांना मिळताच पोलीस स्टेशन लोहारा येथील पोलीस स्टाफसह जाऊन दिनांक 26 मार्च 2022 रोजी रेड करून कारवाई केली असता सदर ठिकाणी मयुरेश्वर अपार्टमेंट पिंपळगाव येथे एक इसम नामे मनोज उर्फ राहुल सोनबा माघाडे वय 32 वर्ष हा मिळून आला. तसेच त्याच्यासोबत एक पीडित मुलगी राहणार मूर्तिजापूर जिल्हा अकोला ही त्यांच्या फ्लॅटवर आढळून आली. पीडितेला ताब्यात घेऊन आरोपीला गुन्ह्यामध्ये अटक करून कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपीने त्याच्या फ्लॅटवर कुंटनखाना चालविण्याकरिता बाहेरून मुली आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन त्यावर आपली उपजीविका करत असल्याने आरोपीविरुद्ध कलम 3, 4, 5 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमनुसार कारवाई करून पोलीस स्टेशन लोहारा यवतमाळ येथे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची लोहारा पोलिसांकडून रविवारी माहिती मिळाली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपमाला एस भेंडे मॅडम, पोलीस स्टेशन लोहारा येथील महिला पोलीस रेणुका सांगळे, योगिता मेश्राम व पोलीस अंमलदार शरद चतारकर, संतोष आत्राम, आशिष भुसारी, गौतम मनवर यांनी पार पाडली. सदर आरोपीस दिनांक 29 मार्च 2022 पर्यंत PCR मिळाला आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळमधून अजित महिंद्रेची रिपोर्ट. हा, आम्हाला गोपनीय माहिती अशी मिळाली पेट्रोलिंग दरम्यान की मयुरेश्वर अपार्टमेंट पिंपळगाव येथे कुंठनखाना चालविला जातो. ही माहिती व्हेरीफाय केली, त्यानंतर आम्हाला इन्स्पेक्टरांनी आदेश दिले तुम्ही जाऊन कारवाई करा. त्याप्रमाणे आम्ही कारवाई करण्यासाठी मयुरेश्वर अपार्टमेंटमध्ये गेलो. तर तिथे राहुल उर्फ मनोज सोनबा माघाडे नावाचा युवक हा पैसे घेऊन त्यांनी एक मुलगी आणली होती ती व्यापार करण्यासाठी, तिच्या मार्फत व्यवसाय करत होते. तर आम्ही रेड केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे 3, 4, 5 टायर्स आणले. त्याचा PCR 29/3/2022 पर्यंत मिळालेला आहे. पंचायत समितीची वार्षिक आमसभा तथा सरपंच उपसरपंच शिबिर तालुक्यातील स्मार्ट ग्राम मधापुरीत पार पडले. यामध्ये आमसभेचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शासनाच्या 280 योजना अभ्यासून अंमलात आणल्या गेल्या तर गावात सुबत्ता येईल, बेरोजगारी संपुष्टात येईल व विविध विकास कामे मार्गी लागतील. त्यासाठी सरपंच उपसरपंचांची कार्यशाळा घेऊन त्यांना तज्ज्ञांकडून माहिती देण्याची व्यवस्था करा व सर्व योजना तालुक्यात राबवा असा सूचना वजा आदेश आमदार हरीश पिंपळे यांनी मधापुरीत आयोजित पंचायत समितीच्या आमसभेत दिला. यावेळी त्यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाबद्दल खंत व्यक्त करून मुजोरी करणाऱ्यांना शो कॉज बजावून कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. या सभेच्या अध्यक्षीय भाषणात आमदार हरीश पिंपळे यांनी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व विभागाच्या 14 ते 15 विषयांवर चर्चा होऊन प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचे व जिल्हा व राज्यस्तरावरील विषयांचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. संपूर्ण तालुक्यात घरकुल आवास योजनेसाठी गरजवंत घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नसल्याने अतिक्रमित जागा नियमाकुल करण्याचे गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित प्रस्ताव व घरकुल आवास योजनेची प्रपत्र ड यादी कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती संवर्गातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतील ऑनलाईन प्रक्रियेमुळे व भूजल सर्वेक्षण चुकीचे होत असल्याचे आरोप विहिरीपासून वंचित शेतकऱ्यांनी केले असे काही मुद्दे सभेचे आकर्षण ठरले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे शहराध्यक्ष संतोष भांडे यांची तालुका शिक्षण समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मधापुरी गावामध्ये आपण इथं आमसभा ठेवली आहे, याचं एक महत्व आहे. आमसभा ही आपण पंचायत समितीच्या हॉलने घेऊ शकलो असतो, एखाद्या मंगल कार्यालयात घेऊ शकलो असतो, पण मला माहित आहे की एकमेव अशी ही आमसभा आहे की इथं सगळे सरपंच, उपसरपंच सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य एकत्र येतात आणि जे गाव आपल्या तालुक्यामध्ये एखादं गाव जर चांगलं काम करत असेल तर त्याचं अनुसरण आपल्या तालुक्यात झालं पाहिजे या दृष्टिकोनातून हे उद्दिष्ट ठेवून आज आम्ही मधापुरीला इथं ग्रामसभा घेतली, आमसभा घेतली आणि एक चांगलं आयोजन या मधापुरीचे सरपंच आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे, पंचायत समितीने केलं आहे. कॅमेरामन संदर्भ डोंगरेसह प्रतिनिधी प्रतीक कुरेकर VKB न्यूज साठी. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा लवकरच खुला होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज नागपूरमध्ये येऊन समृद्धी महामार्गाच्या याच पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी शिंदे यांनी केली. तसेच महामार्गावर इलेक्ट्रिक कारचे सारथ्य करून त्यांनी फेरफटकाही मारला.
समृद्धी महामार्गाची शिर्डी ते नागपूर ह्या पहिल्या टप्प्यातील काम आता जवळपास पूर्ण झाले असून फक्त रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा तसेच एक्झिट पॉईंट्सवर उभारण्यात येणारे टोलनाके उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. या मार्गाचे काम अतिशय उत्तम झाले असून पहिल्या टप्प्यातील रस्ता बांधून तयार झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या 0 पॉईंटशी खास रोटरी सर्कल तयार करण्यात येणार असून त्याचे काम देखील सुरू आहे. आज मंत्री शिंदे यांनी या रोटरी सर्कलच्या कामाचा आढावा घेतला. याच सर्कलच्या मध्यभागी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे नियोजित आहे. सध्या या सर्कलचे काम प्रगतीपथावर असून ते देखील येत्या काही महिन्यात पूर्ण होईल. या महामार्गाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांना एकेकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर 8 ओव्हरपास आणि 76 अंडरपास तयार करण्यात आले आहेत. या ओव्हरपासच्या कामाची देखील मंत्री शिंदे यांनी आज पाहणी केली. तसेच वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईज बॅरियर्स देखील बसवण्यात येणार आहेत. आनंदाची बाब म्हणजे या ओव्हरपासवरून वन्यजीवांनी ये जा सुरू केल्या असल्याची माहिती MSRDCच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांना हे ओव्हरपास जंगलाचा भागच वाटावे यासाठी त्याची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली असून त्यात खास झाडे देखील लावण्यात आलेली आहेत. समृद्धीची पाहणी करण्यासाठी खास मुंबईहून आलेल्या ऑटोकार इंडियाच्या वाहन उद्योगातील अग्रगण्य मासिकाच्या टीमने समृद्धी महामार्गावर येऊन आज विशेष भाग चित्रित केला. त्यासोबतच या महामार्गावर फेरारी लॅम्बोर्गनी मर्सिडीज यांच्या सुपरकार्सची विशेष रॅलीचं देखील आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचं उद्घाटन श्री शिंदे आणि MSRDCचे महाव्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या मासिकाच्या टीमने केलेल्या विनंतीवरून मर्सिडीजच्या नव्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक गाडीचे सारथ्य करून या रस्त्यावर श्री शिंदे यांनी फेरफटका मारला. यावेळी MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, MSRDCचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार आणि MSRDCचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. और किसी भी तरह के जैसे वो यहां से क्रॉस कर सकता है, यहां से इस तरफ क्रॉस कर सकता है, उसको ऐसा नहीं लगे कि यहां पर कोई कंस्ट्रक्शन हुआ है. उसको भी जंगल का फील, ऑब्स्टेकल नहीं होना चाहिए, उसको पूरे जंगल का फील आए, ये पूरी तरह ध्यान में रखा है. इसके ऊपर भी कम से कम 3.5 सिर्फ ओवरपास और अंडरपास के लिए, ये सिर्फ नॉर्म्स या रेगुलेशन के लिए नहीं. यहाँ किसी भी तरह जितने भी यहाँ जंगली जानवर है वो हर जगह पर इसका ख्याल रखा है इस हाईवे को बनाते समय. और हमारे बड़े साहब बालासाहेब ठाकरे, वो हमारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी तो बहुत एनवायरमेंट के बारे में बहुत ही एग्रेसिव रहते हैं. और आप बताएं आपको कि उनको भी ये शौक है. पुसद आगारीची बस नांदेड करिता जात असताना शिरोना घाटात आग लागल्याची घटना रविवारी घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पुसद आगाराची बस पुसदवरून नांदेड करिता निघाली असता दरम्यान पोफाळी येथील शिरोना घाटात अचानक बसच्या समोरच्या भागाला आग लागली. या बसमध्ये 39 प्रवासी प्रवास करत होते, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर आगीमुळे वाहनाचा समोरचा भाग पूर्णतः जळला आहे. सदर घटनेमुळे घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. सदर आग हे शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आपत्तिजनक टीका केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून शिवसेना आमदार विरुद्ध आंदोलन करत आहेत. नागपूरच्या मुंजे चौकात वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांनी संतोष बांगर यांच्या विरोधात नारेबाजी करत फोटोला जोडे मारण्यात आले असून महाविकास आघाडी सरकारला विनंती केली की संतोष बांगर यांचे आमदारकीचा राजीनामा द्यावा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्यात येईल. हिंगोली जिल्ह्यातील करमुडी या क्षेत्रातील एक आमदार आहे, बिंडोक आमदार, हरामखोर आमदार संतोष बांगर, जो शिवसेनेचा आमदार आहे, त्यांनी 2 दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे पीडितांचे भारताचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 1000 कोटी रुपये त्यांनी BJP कडून घेऊन, RSS कडून घेऊन आपलं राजकारण केलं आहे, गंध राजकारण केलं आहे. बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणावर शिंतोडे ओढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि अशा या बिंडोक आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या संतोष बांगर याला महाविकास आघाडी सरकारने
लवकरात लवकर आमदारकी निलंबित करून त्याला अटक करून त्याची चौकशी करून त्याला त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असा आम्ही मागणी महाविकास आघाडी सरकारतर्फे करतो. अन्यथा हा संतोष बांगर या नागपूर शहरात तर कदापि नाही परंतु महाराष्ट्रातही हा फिरू शकणार नाही अशी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज शपथ घेतलेली आहे आणि याला लवकरात लवकर आमदारकी पदातून मुक्त करून याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढाच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.